शेजारच्या मुलीने पळून जाऊन लग्न केलं म्हणून आई बापानं अवघ्या 13व्या वर्षी लग्न करून दिलं. पुरतं शहाणपण ही आलं नव्हतं हो. नवरा काय, सासू सासरे काय, ननंद काय, काही समजत नव्हतं. उन्हाळ्यात सुट्टीसाठी आलोय आपण दुसऱ्यांच्या घरी, महिना दोन महिने राहू आणि परत घरी, असा बिचारीचा समज. पण खूप दिवस झाले तरी आई बाबा न्यायला आले नाहीत. रोज त्यांच्या वाटेकडे डोळे लावून होती ती. आज येतील, उद्या येतील. दिवाळीला भाऊ आला, ती एवढी खुश. मला न्यायला आला ना दादा, मला इकडे नाही करमत, खेळायलाही नाही मिळत, रोज सकाळी लवकर उठावं लागतं, शेण सारं काढावं लागतं. आई कुठे हे सगळं सांगत होती मला. मला खूप घाण वाटतं, तरीही करावं लागतं. भाकरी भाजता भाजता कित्येक वेळा चटका लागला पण कोणी फुंकर घालत नाही. बाबा तर अख्खं घर डोक्यावर घ्यायचे, तू चुलीजवळ का गेलीस म्हणून मलाच दम द्यायचे. इथे पूर्ण दिवस चुलीजवळ जातो. सासूबाई येऊन समजावून जातात पण आई सारखी माया नाही त्यांच्यात. भाजतंय तर भाजू दे की, त्याशिवाय भाकऱ्या येतात होय असं म्हणतात. चहा नाश्ता जेवण सर्व मीच करते. सुरुवातीला जमत नव्हतं पण आता सगळं छान जमतंय. या 6 महिन्यात खूप शिकले मी. आता आईला त्रास नाही देणार, तुला आणि बाबांना मीच जेवण बनवून देणार. आईला आता आराम. हे सगळं ऐकून बाबाचे डोळे भरून आले. आपली इवलीशी चिमणी मोठी वाटू लागली. मी तुला माहेरी दिवाळीसाठी न्यायला आलोय ग. माहेरी काय म्हणतोय दादा? आपल्या घरी म्हणणा. हे आपलं घर नाही, इथे माझं असं कोणी नाही, सर्व माझा फक्त उपयोग करून घेतात. दाजी कसे राहतात ग तुझ्यासोबत? कोण दाजी? अगं ज्यांनी तुझ्या गळ्यात हे बांधलं, म्हणजेच मंगळसूत्र बांधलं, भावानं विचारलं. तो मला अजिबात नाही आवडत. रोज रात्री येतो, खोलीत येतो, त्याला हवं ते करतो आणि नाही करू दिलं तर खूप मारतो मला. मला घेऊन चल ना दादा आपल्या घरी. तिला समजावत भाऊ, आता हेच तुझं घर बाळ आणि ते तुझं माहेर. इकडे तू कायमची येऊ नाही शकत. माहेरपणासाठी येऊ शकतेस, तेही 4-5 दिवस. अवघ 13 वर्ष वय असणाऱ्या मुलीने हे कसं पचवावं की जिथे ती लग्नाची मोठी झाली ते तिचं घर नाही आणि जिथे तिला काळीची किंमत नाही अशा ठिकाणी तिने आयुष्य घालवायचं. काय चुकी होती तिची? शेजारची मुलगी पळून गेली म्हणून आपल्या मुलीचा अगदी खेळण्या बागडण्याच्या वयात बापाने लग्न करून दिलं. तिला लग्न काय असतं हेही माहीत नव्हतं. जबाबदारी घेण्या इतकी भक्कम खांदेही नाहीत हो तिचे. कवळी पोरती काय अवस्था झाली असेल तिच्या मनाची जेव्हा याच घरात आपल्याला कायमचे राहायचे आहे हे समजल्यावर. तरी मन घट्ट करून सर्वतोपरी प्रयत्न करून तिने सोन्यासारखा संसार केला. ती स्वतःच लहान असताना ती आई झाली. वयाच्या 16व्या वर्षी तिने एका छान गोंडस मुलाला जन्म दिला. आता तिलाही सगळ्यांची सवय झाली होती. कसलीच तक्रार न करता ती हसत मुखाने संसार करत होती. तिचा नवराही आता तिच्या प्रेमाने थोडाफार नीट वागत होता. लोणचे जसे जास्त मुरले की चविष्ट लागतं, तसाच तिचा संसार चवीचा झाला. पुरती हरपून गेली ती जबाबदाऱ्याच्या गाडा ओढत ओढत. सून पत्नी आई असे सगळे पात्र ती व्यवस्थित पार पाडत होती. बरीच वर्ष गेली, मुलगा आता चांगला मोठा झाला, तिचेही 2-4 केस पांढरे झालेच. एवढं वर्ष आपण केलेलं घराचा सांभाळ आता दुसरं कोणीतरी येऊन आपली सुटका करावी अशी तिची आकांक्षा होती. साहजिकच मुलाच्या लग्नाचा विषय सुरू झाला. एका मुलीचं स्थळ सांगून आले. मुलीकडच्यांना घाई होती म्हणून मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठरला. तसे ते तिघे मुलीच्या घरी गेले, ती तिचा नवरा आणि राजविंडा मुलगा. सगळीकडे आनंदी वातावरण होतं. चहा घेऊन मुलगी समोर आली तशी ती झटकन उभी राहिली, काही काळासाठी स्तब्ध झाली. कारण मुलगी एवढी 12-13 वर्षाची होती. तिला तिने सहन केलेला सर्व त्रास डोळ्यासमोर दिसू लागला. मी एवढी शिकलेली नाही पण एवढं तरी समजतं मला की माझा मुलगा 24 वर्षांचा आहे आणि तुमची मुलगी एवढी लहान, कसं जमणार हे लग्न? नंतर तिने विचार केला की जर मी आज नाही म्हटलं तरी उद्या ही लोक दुसऱ्या कुणाशी तरी या लहान मुलीचं लग्न करूनच देणार आणि तुलाही त्या नरक वेदना सोसाव्या लागतील ज्या मी सोसल्या आहेत. काय करावं काही समजत नव्हतं. तिने अडचण विचारली की तुम्ही का या मुलीचं एवढं लवकर लग्न करून देताय? तर तिची आई रडू लागली. ताई, आमच्या गावचा सरपंच आहे, त्याचं काही देणं आहे, ते देणं जर मी दिलं नाही तर तो माझ्या मुलीला पळवून नेऊन तिचा नाश करेल अशी त्याने धमकी दिली आहे. म्हणून लवकरात लवकर तिचं लग्न करून तिला तिच्या घरी पाठवून द्यायची आहे, म्हणजे ती सुखी होईल.
अहो पण हा तुम्ही तुमच्या बाजूने विचार केला, त्या मुलीचं काय, लग्न काय, संसार काय हे देखील तिला माहीत नाही। तिचे खेळण्या बागडण्याचे दिवस आहेत, तिच्यावर अन्याय करताय असं नाही का वाटत तुम्हाला? काय करणार ताई, इकडे आड तिकडे विहीर झालंय, इथे राहूनही कुठे तिचं भलं होणार आहे म्हणून लग्न लावून देत होती। थोडा वेळ विचार करून पती आणि मुलगा यांच्याशी एकमत करून ती म्हणाली, मला तुझी मुलगी सून म्हणून नकोय, पण एक आई होऊन तिचा मुलगी म्हणून मी सांभाळ करायला तयार आहे, त्यामुळे ती सावकाराच्या तावडीतूनही सुटेल आणि तिचं भविष्यही खराब होणार नाही। मला एक मुलगा आहे पण त्याला राखी बांधणारी बहीण नाही, तिची सर्व जबाबदारी मी घेईन, योग्य वयात तिचं लग्नही लावून देईन, तुम्ही अधूनमधून येत जा तिला भेटायला, चालेल ना? मुलीचं तिच्या वयापेक्षा दुप्पट माणसाशी लग्न लावून देण्यापेक्षा मुलीच्या दृष्टीने आई वडिलांना हा मार्ग ठीक वाटला आणि सून आणण्यासाठी गेलेली ती एक मुलगी घरी घेऊन परतली। तिच्या डोक्यात हाच विचार घोळत होता, माझ्याही सासूबाईंनी असाच विचार केला असता तर त्यांनी माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असता तर आज माझं भविष्य काही वेगळं असतं। असो, सुरुवात कुठून तरी व्हायला हवी होती ना, ती माझ्यापासून झाली हे काय वाईट आहे का? दृष्टिकोन बदलला की सगळं सहज शक्य होतं। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।